आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वादळी वाऱ्यामुळे अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान. चिकोडी तालुक्यातील जैनपूर येथील शेतकरी चिंतेत. चिकोडी तालुक्यातील जैनपूर येथे काल झालेल्या वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने झोडपल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वात जास्त नुकसान येथील शेतकरी आर आर पाटील यांचे झाले आहे. त्यांच्या शेतातील ग्रीन हाऊस जमीन दोस्त होऊन 12 लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या वादळी वाऱ्यात ग्रीन हाऊस बरोबर घरावरची कौलेही उडून गेली आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी ग्रीन हाऊस साठी चिकोडी कृषी खात्याला अर्ज करण्यात आला होता. या योजनेला लागणारी सर्व कागदपत्रे ही जमा करण्यात आली होती. मात्र पुढील बजेट नसल्या कारणाने पुढील सरकारकडून मंजूर झालेल्या बजेटमध्ये ग्रीन हाऊस मंजूर करू असे या शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याने आश्वासन दिलं होतं. आणि तोपर्यंत आपण स्वखर्चात ग्रीन हाऊस बांधावे, आम्ही त्यांची पाहणी करण्यास येतो असेही कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून शेतकरी आर आर पाटील यांनी गेल्या वर्षामागे 12 लाख रुपये स्वखर्चाने ग्रीन हाऊस उभं केलं होतं. मात्र आजवर कोणीही अधिकारी पाहणी करण्यास आलेले नाहीत. आता आलेल्या या वादळी वाऱ्यात संपूर्ण ग्रीन हाऊस जमीन दोस्त होऊन लाखो रुपये पाण्यात गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आता तरी या शेतकऱ्याकडे अधिकाऱ्यांनी पाहावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आर आर पाटील यांनी केली आहे. मानकर न्यूज साठी जैनापूरहून कृष्ण आरगे. मळी भाळ गाळी मत मळी येत ರೀ. ಇದು ಮಳೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಗ್ರೀನ್ ಹೌಸ್ ಎಲ್ಲ ಸಾಕಷ್ಟು ನುಕ್ಸಾನ ಆಗಿ ಎಂಗಲ್ಗಳೆಲ್ಲ ಮನದ್ರಿ. ಸರ್ಸನ 12 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನಮ್ಮದು ನುಕ್ಸಾನ ಆಗಿತ್ತು ರೀ. ಅದು ಮನೆ ಹಂಚಿ ಹೋಗ್ಯಾವ್ರಿ. ಇದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರದವ್ರು ಏನಾರ ಸ್ವಲ್ಪ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ರೈತರು ಹೋಗಿಲ್ರಿ. ಸರ್ಕಾರದ ಇದಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ಬೋದು ಕೇಳ್ಕೊತಾವ್ರಿ. ಇದು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ 8 ಲಕ್ಷ ವೆಚ್ಚ ಆಗಿದೆ ರೀ? ಇದು ನಮಗೆ 12 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚಾಗಿತ್ತು ರೀ. ಎಲ್ಲ ಪೂರ್ನೆಲ್ಲ ಸಂಪೂರ್ಣ ರೀ. ಇದೆಲ್ಲ ಎಂಗಲಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ರಿ, ಅವು ಎಂಗಲೆಲ್ಲ ಬಾಕ್ ಬಿದ್ರು, ಅವು ಏನು ಮಾಡಕ್ ಬರೋದಲ್ರಿ. ಈಗೇನು ಅಪೇಕ್ಷೆ ಪಡ್ತೀರಿ ನೀವು? ಸರ್ಕಾರದವ್ರು ಏನಾದ್ರು ಸಹಾಯ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ನಾ ಕೇಳ್ಕೊತೀವ್ರಿ. ಇದು ಮತ್ತೆ ರಿಪೀಟ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ಬೇಕಂತ ತಮ್ಮ ಅವರಲ್ಲಿ ಕೋರಿಕೆ. ತಮ್ಮ ಹೆಸರು? ಶಂಕರ್ ಗುಡಿಮೀರಿ. ಓಕೆ.